नमस्कार चौदा चविष्ट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण मालवणीवर झटपट कसे करायचे ते बघणार आहोत त्यासाठी ते मी पाव कप उडीद घेतली आहे ती स्वच्छ धुवून घेतली आहे त्यात एक कप गरम पाणी घातलं आहे व भिजत ठेवलं आहे ही अर्ध्या तासात भिजून येते उडीद डाळ अगदी गव्हाचे पीठ घरात असले तरी ह्या पद्धतीने आपण झटपट मालवणी वगैरे तयार करू शकतो वेगळं स्पेशल पीठ दळून आणायची काही गरज नाही व तशीच सेम टू सेम सेंक्ट टेस्ट लागते इथे मी पाव कप मालवणी उकडे तांदूळ घेतलेत ते भाजून घेऊया तांबूस रंगापर्यंत होईपर्यंत कुरकुरीत खुसखुशीत भाजून घ्यायचे आहे तुमच्याकडे उकडे तांदूळ नसतील तर तुम्ही स्कीप केलेत तरी चालतील आता भाजून झालेत आता मी एका भांड्यात काढून घेते आता त्यात मी दोन चमचे धने घातले ते धने व्यवस्थित लाल रंगापर्यंत भाजून घेऊया मीडियम फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर भाजून झालेत ते मी एका भांड्यात करते आता मेथीदाणे भाजून घेऊया हे ताजो ताज असं अशा पद्धतीने भाजून घातल्यामुळे मस्तपैकी खमंग मालवणीमध्ये तयार होतात मालवणीमध्ये हे अतिशय प्रसिद्ध आहेत व टेस्टीला अतिशय सुंदर लागतात ना जास्त तेलही सोकत नाहीत ते आता मेथीदाणे भाजून गेलेले आहेत आता हे प्लेटमध्ये काढूया व थंड करायला देऊयात हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया आता थंड झाल्यावर मिक्सरला लावून त्याची पावडर तयार करून घेऊया आता आपण ही पावडर चाळून घेऊया म्हणजे त्यातील एक्स्ट्रा कण असतील ते दाता खाली येणार नाही पावडर चाळून घेऊया व चाळून झाल्यावर जे उरलेलं पीठ असणार ते मिक्सरच्या भांड्यात घालूया व त्यासोबत आपण जी डाळ भिजत घातलेली होती ती घालूया व यांची फाईन पेस्ट तयार करून घेऊया उडितदार सुद्धा ताजो तास घातलं म्हणजे मस्त नरम लुसलुशीत मालवणी वगैरे तयार होतात आता मिक्सरला लावून घेऊयात आता मस्त वेगळी झालेलं आहे तयार आता हे सगळं मिक्स करून घेऊया मग अशी जे आपण पावडर तयार केली होती धणे भाजून उकरे तांदे भाजून घालून मेथी भाजून घालून ते सगळं मिक्स करूया आता मी यात पाच कप तांदूळ पीठ घालते व पाच कप गव्हाचं पीठ घालते तुमच्याकडे तांदूळ पीठ उपलब्ध नसेल तर तांदूळ पीठ तांदूळ तुम्ही भाजून घेतलेत आणि त्या पद्धतीने मिक्सरला लावलेत व चाळून घेतलेत दे तरी दे चालेल यात तीस ते चाळीस वडे तयार होतात या पितात व अतिशय ताजोताज केल्यामुळे अतिशय खमंग खुसखुशीत वडे तयार होतात यात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालूया व्यवस्थित पीठ मळून घेऊया हे पीठ जरा असं नरमच असतं कारण यात उडीत डाळ घातले त्यामुळे नरम पीठ असतं जरा असं तेल घालून मिक्स करूया आपण हे पारंपरिक पद्धतीने थापून हे वडे थापूनच करायचे असतात लातायचे नसतात आता आपण हे केळीच्या पानावर थापून घेणार आहोत त्यासाठी ह्याचे गोळे तयार करूया पुरीच्या आका आकाराप्रमाणे गोळे तयार करायचे आहेत मध्यम आकारावर हे थापून घ्यायचे आहे एकदम पातळही थापायचे नाही या पद्धतीने लहान गोळा घेऊन अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे केळीच्या पानावर गोलाकार शेप द्यायचा आहे जास्त पातळी थापायचं नाही सगळ्या बाजूने समान थापून घ्यायचं आहे हे अतिशय तम्म कुकताद्वारे व जास्त तेलही सोकत नाहीत ही रेसिपी तुम्हाला आवडलं चॅनलला लाईक न सबस्क्राईब नक्की करा मी मालवणी सुक चिकन व मालवणी चिकन रेस्सा ही रेसिपी टाकलेली आहे ती सु नक्की बघा आमच्या इतर ही रेसिपी नक्की फॉलो करा आता ते कधी तेल गरम केलं आहे हाय फ्लेमवर आता मीडियम टू हाय फ्लेमवर मस्त भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मस्त पुगलेले आहे याची टेस्ट अतिशय अप्रतिम लागते तुम्ही त्यामुळे हे नक्की या पद्धतीने तयार करून बघा पीठ दळायला जायला पाहिजे असं काही नाही आहे झटपट मालवणीवरे बनतात वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार